स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेत अभिषेकला हॉस्पिटलमधील पेशंटच्या नातेवाईकांनी खूप मारझोड केली आहे. मालिकेच्या आजच्या म्हणजे 19 एप्रिलच्या भागात हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल पेशंट डिलिव्हरीसाठी आली असते. अभिषेक तिच्या नातेवाईकांकडे फॉर्मवर सह्या घ्यायला जातो तेव्हा ते सही करायला नकार देतात. अभिषेक त्यांना तुम्ही सही केली नाही तर आम्हाला ऑपरेशन करता येणार नाही असं म्हणतो. तेव्हा ते अभिषेकवर अरेरावी करतात. त्यातील बाईचा नवरा त्याला बायको दुसरी मिळेल पण माझा पोरगा वाचला पाहिजे असं अभिषेकला बोलतो. तेव्हा अभिषेक त्याच्यावर चांगलाच चिडतो. अंकिता तिथे येत त्यांना समजावून सांगते आणि अभिषेकला आत पाठवते आणि ती त्यांच्याकडनं सह्या करून घेते. अभिषेक ऑपरेशनची तयारी करत असताना अंकिता त्याला आतमध्ये येत शांत करते. तेव्हा अभिषेक, ही बाई त्याचंच मूल पोटामध्ये वाढवतीये ना, मग फक्त पोरगा वाचला पाहिजे असं हा कसं बोलू शकतो असं म्हणतो. आपण डॉक्टर्स आहोत, यांचे नोकर नाही, अशी दादागिरी ही लोक कशी करतात असं अभिषेक बोलतो. तेव्हा अंकिता त्याला समजवायचा प्रयत्न करते. तिकडे घरी अभिषेकच्या साखरपुड्याची तयारी चालू असते. मुलं डान्स करत असतात तर आप्पा डेकोरेशन करतात. तेव्हा अनिरुद्ध तिथे येत आप्पांना थांबवतो आणि डान्स करायला पाठवतो. सगळ्यांची प्रॅक्टिस सुरू असताना ईशा अनिरुद्धला सुद्धा नाचायला घेते. आजी तिला आईला पण घे असं खुणावते. ईशा तिथे अनिरुद्ध आणि अरुंधतीला एकत्र नाचायला लावते. त्यांना तसं पाहून आजी खुश होते आणि आप्पांना यांच्याकडे बघून यांचा घटस्फोट होतोय असं कोणी म्हणेल का बोलते. तेव्हा आप्पा तिथे, हे सगळं ईशासाठी चाललंय तुला माहितीये ना म्हणतात. तितक्यात आईचा फोन वाजतो. आप्पा गाणं बंद करून आईला फोन वाजतोय सांगतात. आईला अभिषेकचा फोन आला असतो. फोन उचलून आई त्याला, कधी येतोयस, इथे सगळी तयारी सुरू झालीये म्हणते. तेव्हा अभिषेक आईला ऑपरेशनला आलेली बाई गेल्याचं सांगतो आणि यायला उशीर होईल असंही बोलतो. ते ऐकून आईला चांगलाच धक्का बसतो. तिकडे हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांनी आरडाओरडा सुरू केला असतो. हे सगळं अभिषेक डॉक्टर वसुधांना सांगतो. तेव्हा डॉक्टर वसुधा, त्या बाईला खूप ब्लीडिंग झालं, 2 दिवसांपासून आणा इथे सांगत होते पण त्यांनी ऐकलं नाही असं त्या म्हणतात. तितक्यात अंकिता येत त्यांनी तोडफोड सुरू केल्याचं सांगते. तिकडे घरी आईला झोप लागत नसते. आईला सगळे वाईट प्रसंग आठवत असतात. तेव्हा ती, घरामध्ये शुभकार्य असताना मला सगळं अशुभ का आठवतंय, मी चांगला विचार करू शकत नाहीये का असं आई म्हणते. माझ्या डोक्यावर परिणाम झालाय का की मला अनर्थाचे संकेत मिळत आहेत असं आई मनात बोलते. नंतर आई यशकडे जात अभिषेक बद्दल बोलते. यश सुद्धा आईला समजावतो. हॉस्पिटलमध्ये ती लोक तू माझ्या मुलाचा खून केल्याचं अभिषेकला बोलतात. अभिषेक त्यांना समजावतो पण ते त्याला मारायला सुरुवात करतात. आमच्या पेशंटला मारायचे एवढे पैसे तुम्ही घेतले का असं ते अभिषेकला म्हणतात. अंकिता आणि वसुधा मॅडम तिथे येतात तेव्हा अभिषेक त्यांना आत पाठवतो. अंकिता आज जाऊन यशला फोन करून सांगते. तोपर्यंत त्यांनी अभिषेकला खूप मारलं असतं. आई यश हॉस्पिटलमध्ये येतात. यश मध्ये पडून त्यांना थांबवतो. आई अभिषेकला सांभाळते. तेव्हा त्या बाईचा नवरा, हा मुलगा खुनी आहे, याने माझ्या बायकोचा आणि मुलाचा खून केलाय असं ओरडून बोलतो. आई त्याच्यावर ओरडते आणि पुन्हा अभिषेकला सांभाळते. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 20 एप्रिलच्या भागात अभिषेकच्या हॉस्पिटलची बातमी पेपरमध्ये येते. डॉक्टर वसुधा आणि अभिषेकच्या हलगर्जीपणामुळे आई आणि बाळ गेल्याचं पेपरामध्ये छापून येतं. हे सगळं पाहून देशमुखांना खूपच धक्का बसतो. आता या सगळ्याचा अभिषेकच्या करिअरवर आणि घरच्यांवर काय परिणाम होणार हे मालिकेच्या येत्या भागात समजेल. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.